नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन पगार 3 ते 9 महिन्यांपासून रखडल्यानं कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पगारासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनं शुक्रवारी जिल्हा परिषदेत आंदोलन केलंय. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटींमुळे रखडलंय. 3 ते 9 महिन्यांपासूनच वेतन रखडल्यानं कर्मचाऱ्यांना प्रचंड आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागतंय. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करीत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनं जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन केलं. यात ॲडव्होकेट सुधीर टोकेकर, सुनील शिंदे, अरुण राऊत, प्रशांत उपाध्ये, दादाभाऊ चौधरी, संजय डमाळ, उत्तम कटारे, सुरेश कोकाटे, गोरख शिर्के आदी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी ऑनलाईन व्यवस्थेतील त्रुटी दूर करून तातडीनं वेतन जमा करण्याचं आश्वासन दिलं. आंदोलनात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आमच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामपंचायत कर्मचारी हा सर्वात गरीब वर्ग आहे आणि त्यांचा न्याय हक्क मिळवण्यासाठी आज 9 ते 10 महिने झाले त्यांना पगार नाही की उपजीविका घर कुटुंब कसं भागवायचं या न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. जवळपास 18 तारखेला जी रक्कम आपण शासनाने वर्ग केलेली आहे त्यामध्ये 1,463,00,000 आपण 18 तारखेला वर्ग केलेले आहे पुण्याच्या ऑफिसला. ते 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या सर्वांच्या अकाउंटला शासनाचा हिस्सा आणि प्लस ग्रामपंचायतीचा हिस्सा ते तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होतील. पण नुसता प्रस्ताव पाठवून उपयोग नाही. अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे काही ऑनलाईनची प्रक्रिया असती त्यांची जी माहिती असती संबंधित त्यांचे पगार होण्यासाठी अकाउंटमधून हे अकाउंटमधले पगार असे जर नुसतं अप्रूव्हल पाठवून होणार किंवा नाही याची शंका निर्माण झालेली आहे. प्रथमतः सर्वांचं जे काही ऑनलाईन माहिती आहे ती गेल्याशिवाय पगार होणार नाही अशी आमची माहिती आहे. पण तरी यांनी अप्रूव्हल पाठवलं आणि 7 ते 10 दिवसामध्ये जर पगार आमचे झाले तर या उपासमारीने या ठिकाणी जे कर्मचारी गांजलेले आहेत हे गेल्या 9 महिन्यापासून 6 महिन्यापासून 3 महिन्यापासून उपासमार झालेले आहे. या ठिकाणी त्यांना कुणी सामान उधार देत नाही. बरेचसे लोक ग्रामसेवक सुद्धा ऑनलाईन झाल्यामुळं पगार द्यायला तयार नाही. या ठिकाणी राहणीवान भत्ता सुद्धा द्यायला पाहिजे तो सुद्धा दिला जात नाही. सरपंच सुद्धा पैसे देत नाही. गावातले सुद्धा देत नाही. ऑनलाईन झाल्याशिवाय ऑनलाईन झालं आहे तुमचं बँकेत पैसे आल्यानंतर आम्ही तुम्हाला काय असेल ते पाहू आता आमच्याकडे पैसे नाही म्हणून हे सर्व लोक उपासमाराने ग्रस्त झालेले आहेत. म्हणून आम्ही या ठिकाणी हा मोर्चा आणलेला आहे आणि या मोर्चाला या ठिकाणी शिर्के साहेबांनी समोर येऊन सांगावं की बुवा आम्ही तुम्ही 8 दिवसात नाही निदान 10 दिवसात 15 दिवसात पगार 100% होईल याची जर खात्री आम्हाला सांगितली तर आमच्यामध्ये या ठिकाणी थोडंसं आनंदाचं जे काही दुःखाचं वातावरण तयार झालेलं आहे पगार नसल्यामुळं हे आनंदाचं वातावरण होईल आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी ऑनलाईन जिथं जिथं झालेलं नाही तिथं तिथं हे आंदोलन आज ठरलेलं आहे. काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पुण्यासारख्या ठिकाणी काही बीडसारख्या ठिकाणी पगार झालेले आहे. मग आमचा अहमदनगर जिल्ह्यात मागं काय राहिला याचं प्रश्नाचं उत्तर यांनी शोधावं आणि आमचे 8 दिवसाचे आज पगार करावं असंच आमच्या या मोर्चाची विनंती आहे. धन्यवाद. आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत आज जिल्हा परिषद मोर्चा आणण्याचं कारण म्हणजे गोरगरीब कर्मचाऱ्यांचे जे हाल आहेत ते पाहवत नाहीत आणि त्यामध्ये पाथर्डी तालुका किंवा अशा तालुके आहेत की त्या म्हणजे दुष्काळमय वातावरण झालं आहे आणि कर्मचाऱ्याला जो व्यवहाराचं आर्थिक व्यवहाराची जी चणचण भासत आहे अवघ्या मुलांच्या शिक्षणापासून तर सर्व क्षेत्रामध्ये सर्वांच्या डोळ्यामध्ये आसरू आल्याची वेळ आलेली आहे आणि या अशा टोक्याची भूमिका आज जगावं की मारावं घरी गेलं तर मुलं आणि वडील पाहिले आजारी की असं वाटतं की आता तिकडं जाऊन मरण्यापेक्षा इथं मारावं की काय या भूमिकेपर्यंत कर्मचारी याला आलेले आहेत. फक्त मरणं हाच एक कर्मचाऱ्यासमोर उपाय राहिलेला आहे. कृपया शासनाला आमची कळकणीची विनंती आहे आम्हाला टोकाची भूमिका घेऊ देऊ नका. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.